नमस्कार, मी श्री डी एम कुंभार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 1.5, जो ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन या पॉइंटवर आधारित आहे। चला याच्यातील एक्झाम्पल्स पाहू। सो देअर इज फर्स्ट एक्झाम्पल, टू नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर्स। टू नंबर्स डिफर बाय 3, दोन संख्यांची वजाबाकी 3 आहे। द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर्स। द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्येची दुप्पट, अँड द थ्राइस द ग्रेटर नंबर मोठ्या संख्येची तिप्पट, यांची बेरीज 19 आहे, फाइंड द नंबर्स। तर त्या संख्या शोधा। सो सोल्यूशन फॉर दिस वी लुक हियर्स, याच्यामध्ये आपल्याला दोन नंबर्स घ्यायचे आहेत, एक स्मॉलर नंबर आहे एक ग्रेटर नंबर आहे। सो लेट एक्स बी द ग्रेटर नंबर अँड वाय बी द स्मॉलर नंबर्स, म्हणजे एक्स ही मोठी संख्या आहे आणि वाय ही लहान संख्या आहे। सो फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशनचा विचार केला तर पहिली कंडिशन काय आहे, टू नंबर्स डिफर बाय 3, दोन संख्यांची वजाबाकी किंवा दोन संख्यातील फरक 3 आहे। सो राईट हिअर्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, दॅट इज इक्वेशन नंबर 1। नाव फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन, सो लुक हिअर्स, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्येची दुप्पट अँड थ्राइस द ग्रेटर नंबर मोठ्या संख्येची तिप्पट, यांची बेरीज 19 आहे। म्हणजे इक्वेशन कसं होईल, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19, दॅट इज इक्वेशन नंबर 2। 3x दॅट इज अ थ्राइस द ग्रेटर नंबर्स अँड 2y दॅट इज अ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड समेशन ऑफ दिस टू नंबर इज 19। सो ॲज लाईक वी गेट हिअर्स अ टू इक्वेशन। नाव सॉल्व दिस, आता आपल्याला हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत, म्हणजे काय करावं लागेल। इथं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे, म्हणजे इथं वायचा कोएफिशियंट मायनस 1 आहे। इथं वायचा कोएफिशियंट प्लस 2 आहे, म्हणजे पहिल्या इक्वेशनला आपण दोननं मल्टिप्लाय करू शकतो। सो मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन 1, वी गेट हिअर्स 2x मायनस 2y इज इक्वल टू 6, दॅट इज इक्वेशन नंबर 3। नाव फॉर सॉल्विंग यू टेक हिअर्स इक्वेशन नंबर 2 अँड 3। सोडवण्यासाठी आपण इक्वेशन नंबर 2 आणि 3 घेतोय। इथं प्लस 2y आहे आणि इथं मायनस 2y, म्हणजे इथं आपण काय करणार आहे, ॲडिशन करणार आहोत, म्हणजे ॲड इक्वेशन 2 अँड 3। सो राईट दिस इक्वेशन 1 बाय 1, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 प्लस 2x मायनस 2y इज इक्वल टू 6। सो ॲड दिस, 3x प्लस 2x दॅट इज अ 5x प्लस 2y मायनस 2y इट गेट कॅन्सल्स अँड 19 प्लस 6 इट इज अ 25। सो यू गेट हिअर्स 5x इज इक्वल टू 25। नाव सॉल्व दिस, यू गेट हिअर्स x इज इक्वल टू 25/5, देअरफॉर x इज इक्वल टू 5। आपल्याला इथे x ची किंमत 5 मिळाली, आता हीच किंमत एका इक्वेशनमध्ये आपण ठेवतो आहे, पहिल्या इक्वेशनमध्ये। सो राईट हिअर्स पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1। सो राईट हिअर्स एक्स दॅट मीन्स 5, सो 5 मायनस वाय इज इक्वल टू 3। नॉट टेक दिस 5 ऑन दिस साईड, यू गेट हिअर्स मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5, 3 मायनस 5 इट बिकम्स मायनस 2, देअर फॉर वाय इज इक्वल टू 2। सो ॲज लाईक यू गेट हिअर एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 2, देअर फॉर द नंबर्स आर 5 अँड 2, म्हणजे त्या संख्या किती आहेत, 5 आणि 2 आहेत। सो ॲज लाईक वी सॉल्व दिस एक्झाम्पल्स, वी शेअर्स अ नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2। कम्प्लीट द फॉलोइंग्स, तुम्हाला एक चार्ट दिला आहे, तो चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे। सो लुक हियर फर्स्ट, आय एम अ रेक्टँगल्स, मी एक आयत आहे, अँड दिस गिवन इयर्स 2x प्लस वाय प्लस 8। आता इथं वरच्या बाजूला जे 2x प्लस वाय प्लस 8 आहे, काय लेंथ आहे, तशीच लेंथ इथं 4x मायनस वायसुद्धा आहे, अँड 2y अँड x प्लस 4 हे काय ब्रेड्थ आहेत। नाव व्हॉट यू फाइंड आउट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, तर याच्यावरून तुम्हाला काय करायचं, एक्स अँड वायची किंमत काढायची आहे, अँड ऑल्सो फाइंड माय पेरीमीटर अँड एरिया, माझा पेरीमीटर किती आहे आणि क्षेत्रफळ किती आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। सो सोल्युशन हिअर्स, व्हॉट इज सोल्युशन, लुक हिअर्स, वी नो हिअर्स अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट, आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, कॉन्ग्रंट असतात, हे आपल्याला माहिती आहे, देअर फॉर वी राईट हिअर्स। सो लुक हिअर, 2x प्लस वाय प्लस 8, दिस इज वन साइड ऑफ रेक्टँगल्स अँड अपोजिट साइड ऑफ दॅट्स 4x मायनस वाय।
So these two sides are opposite sides and they are equal. So write here 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. This is for length. So simplify this. Take this 4x on these sides and this minus y on these sides. You get here so 2x minus 4x plus y plus y, and this plus 8 take on this side, it become minus 8. So again simplify this 2x minus 4x, it is a minus 2x plus y, it becomes 2y is equal to minus 8. So this is equation number 1. Now you take your second pair of opposite sides, so 2y and x plus 4, it is also equal. So right here 2y is equal to x plus 4, it's for breadth. So simplify this again. So take this x on this side, it become minus x. So you get here, so minus x plus 2y is equal to 4. Again simplify this equation here. So this minus x become here x, and plus 2y become here minus 2y, and plus 4 become here minus 4. By multiplying here minus 1 on both sides, you get this equation. So this is equation number 2. Now solve these two equation 1 and 2. Add equation 1 and 2. Why? Because here is a plus 2y and here minus 2y. So right here equation 1 by 1. Minus 2x plus 2y is equal to minus 8 plus x minus 2y is equal to minus 4. Now add this. Minus 2xx, it becomes only minus x. Plus 2y minus 2y, it get cancels. And minus 8 minus 4, it becomes minus 12. So you get here, so minus x is equal to minus 12. Therefore, x is equal to 12. Now, place this x is equal to 12 in any equation. So I take here equation number 2 and write this value. That is the x is equal to here 12. So right here 12 minus 2y is equal to minus 4. म्हणजे आपण दुसऱ्या equation मध्ये x ची किंमत इथं 12 लिहितोय. And 12 minus 2y is equal to minus 4. This equation you write here and solve this. Minus 2y is equal to this minus 4 same as it is, and this 12 take on this side, it become minus 12. So you get here, so minus 2y is equal to minus 4 minus 12, it is a minus 16. And simplify this again here, so you get here y is equal to 8. म्हणजे ह्या minus 2 ने ह्या minus 16 ला डिवाइड केलं तर तुम्हाला 8 मिळतं. सो दीज आर द व्हॅल्यू ऑफ y. So as like you get here, so x is equal to 12 and y is equal to 8. So this is your answer for first question, find the value of x and y. म्हणजे तो जो पहिला तुम्हाला प्रश्न विचारला x and y ची किंमत काढा, त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळालं. नाव फाइंड माय पेरीमीटर्स अँड एरिया. आता पेरीमीटर किंवा एरिया काढायचा असेल तर आपल्याला त्या रेक्टेंगलच्या साईड्स माहीत पाहिजे. सो यू फाइंड आउट फर्स्ट हिअर साईड्स. दॅट मीन्स साईड मीन्स हिअर फर्स्ट लेंथ. सो राईट हिअर लेंथ इज इक्वल टू 4x मायनस वाय. इथं दोन लेंथ आहे, दोन्हीपैकी कोणती एक घेतली तर चालेल. 4x मायनस वाय. सो राईट हिअर 4x, दॅट मीन्स x मीन्स इज 12. सो पुट अप व्हॅल्यू हिअर 4 इंटू 12 मायनस 8. सो राईट हिअर 4 इंटू 12, दॅट इज 48, अँड दिस मायनस 8. सो यू गेट हिअर 40 युनिट. सो दिस इज द लेंथ ऑफ दिस रेक्टेंगल. ना वी फाइंड आउट हिअर ब्रिड्थ. सो राईट हिअर ब्रिड्थ इज इक्वल टू यू टेक हिअर 2y और x प्लस 4. सो राईट हिअर 2y. You put up here value of y, that is y is here 8. So right here y is 8, that means 2 into y, that means 2 into 8. So 2 into 8, it gets here 16 unit. So that is the breadth. म्हणजे आपल्याला आयताची लांबी मिळाली, रुंदी मिळाली. आता आपल्याला काय करायचं, पेरीमीटर काढायचं. नाव यू फाइंड आउट हिअर पेरीमीटर. सो यू नो हिअर फॉर्म्युला फॉर पेरीमीटर इज इक्वल टू 2 इंटू एल प्लस बी. पुट अप द व्हॅल्यूज 2 इन ब्रॅकेट, एल मीन्स हिअर 40 अँड बी मीन्स हिअर 16. सो 40 प्लस 16. Now simplify this, 2 into 56, that is 40 plus 16, it is 56, and 2 into 56, it is 112 unit. So this is the perimeter. Now find out area. Area is equal to L into B. We know this formula. Put up the values, 40 into 16, and multiplication of this, you get here 640 square unit. 640 square unit. So as like we find out here, so value of x and y, and perimeter and area. Now is here the next question. Question number 3. The sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son,
the sum is 95, find their present age. या एक्झाम्पल मध्ये काय केलंय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, वडिलांचं वय आणि त्याच्या मुलग्याच्या वयाची दुप्पट, यांची बेरीज तुम्हाला दिली आहे 70. अँड इफ वी डबल द एज ऑफ फादर्स, जर आपण वडिलांच्या वयाची दुप्पट केली, अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि त्याच्यामध्ये त्याच्या मुलाचं वय ॲड केलं, देन सम ऑफ दिस, त्यावेळी त्यांची बेरीज किती येते 95. फाइंड देअर प्रेझेंट एज, तर त्यांचं आजचं वय किती. सो राईट हिअर सोल्युशन, फर्स्ट वी कन्सिडर द प्रेझेंट एज ऑफ फादर्स अँड सन. सो राईट हिअर्स, लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर इज एक्स इयर्स अँड सन इज वाय इयर्स. वडिलांचं आजचं वय एक्स इयर्स आहे आणि त्यांच्या मुलग्याचं वय वाय इयर्स आहे. सो बाय गिवन फर्स्ट कंडिशन्स, लुक हिअर्स, द सम ऑफ फादर्स एज, वडिलांचं वय, अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन्स, त्यांच्या मुलाचं वयाची दुप्पट, त्यांच्या मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे किती येणार आहे, वडिलांचं वय एक्स आहे आणि त्याच्या मुलाचं वय वाय आहे, आणि त्याची दुप्पट घेतली तर ती किती येणार 2y, अँड समेशन ऑफ दिस टू इट इज अ 70. सो राईट युअर इक्वेशन, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. इफ वी डबल द एज ऑफ फादर्स, जर आपण वडिलांच्या वयाची दुप्पट केली, अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन्स, आणि त्यामध्ये मुलग्याचं वय जर ॲड केलं तर त्यावेळी बेरीज किती येते 95. सो राईट फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन्स, सो लुक हियर्स, डबल द एज ऑफ फादर दॅट इज अ 2x, अँड एज ऑफ सन इट इज अ वाय. सो 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. दिस इज अ इक्वेशन नंबर 2. नाव सिम्प्लिफाय दिस सेकंड इक्वेशन इन द फॉर्म ऑफ वाय इज इक्वल टू 95 मायनस 2x. So look here, sir, this 2x take on this side, it becomes a minus 2x. So y is equal to 95 minus 2x. This is equation number 3. Place y is equal to 95 minus 2x in equation number 1. Y ची किंमत आपण काय करतोय, पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवतोय. सो राईट हिअर्स, x प्लस 2 इन ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ y, दॅट इज 95 मायनस 2x इज इक्वल टू 70. सो सिम्प्लिफाय दिस, x प्लस 2 इंटू 95 दॅट इज 190, 2 इंटू मायनस 2x दॅट इज मायनस 4x इज इक्वल टू 70. अगेन सिम्प्लिफाय दिस, x मायनस 4x इट इज मायनस 3x, अँड दिस प्लस 190 टेक ऑन दिस साईड, इट बिकम्स मायनस 190. सो यू गेट हिअर्स, मायनस 3x इज इक्वल टू मायनस 120. नाव सिम्प्लिफाय दिस अगेन, यू गेट हिअर्स, x इज इक्वल टू मायनस 120 अपॉन मायनस 3, अँड यू गेट हिअर्स, x इज इक्वल टू 40. Now put up this value, x is equal to 40 in equation number 3. Y is equal to 95 minus 2x. So right here, so y is equal to 95 minus 2 into 40. So again simplify this, 95 minus 2 into 40, that is a minus 80. 95 minus 80 is equal to 15, therefore y is equal to 15. So as like you get here, x is equal to 40 and y is equal to 15. So write your answer. The present age of father is here, so 40 years, and the present age of son is 15 years. म्हणजे वडिलांचं आजचं वय 40 आहे तर मुलाचं आजचं वय किती आहे 15. ॲज लाईक वी सॉल्व दिस एक्झाम्पल नंबर 3, नाव यू सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाईस इट्स न्युमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्युमरेटर if both the numerator and the denominators are reduced by 6, find the fraction. आता या चौथ्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन्स म्हणजे एक अपूर्णांक दिला आहे आणि त्याचा डिनॉमिनेटर, त्याचा छेद कसा आहे, इज 4 मोर दॅन ट्वाईस इट्स अ न्युमरेटर. त्याच्या न्युमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 जास्त आहे, म्हणजे त्याचा जो अंश आहे त्या अंशाच्या दुपटीपेक्षा 4 जास्त आहे. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्युमरेटर इफ बोथ द न्युमरेटर अँड द डिनॉमिनेटर्स आर रिड्युस्ड बाय 6. जर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर हा 6 कमी केला तर त्यावेळी डिनॉमिनेटर हा काय होतो, न्युमरेटरपेक्षा न्युमरेटरच्या 12 पट होतो. म्हणजे त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा न्युमरेटरच्या 12 पट इतका होतो. सो फाइंड द फ्रॅक्शन्स, तर तो अपूर्णांक कोणता आहे. सो राईट युअर सोल्युशन, लेट एक्स बी द न्युमरेटर्स अँड वाय बी द डिनॉमिनेटर्स.
आपण काय करतो त्या फ्रॅक्शन मधला न्यूमरेटर एक्स कन्सिडर करतो आहे आणि डिनॉमिनेटर हा वाय कन्सिडर करतो आहे. देअरफोर फ्रॅक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. म्हणतो अपूर्णांक काय आहे, एक्स अपॉन वाय. म्हणजे फ्रॅक्शनसाठी आपल्याला एक्स आणि वायची किंमत इथं काढावी लागेल. नाव थिंक फॉर फर्स्ट कंडिशन्स द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन, म्हणजे त्या फ्रॅक्शनचा छेद जो आहे इट इज अ फोर मोर दॅन ट्वाईस इट्स न्यूमरेटर्स, त्याच्या अंशाच्या दुपटीपेक्षा चारने जास्त आहे. आता इथं डिनॉमिनेटर आपण काय कन्सिडर केला आहे, वाय केला आणि तो वाय कसा आहे, इट इज अ फोर मोअर, चारने अधिक आहे कोणापेक्षा, दॅन इट्स अ न्युमरेटर, दॅन ट्वाईस इट्स अ न्युमरेटर, अंशाच्या दुपटीपेक्षा चारने जास्त आणि अंश इथे काय घेतला आपण, एक्स घेतला म्हणजे टू एक्स प्लस फोर. सो राईट हिअर फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन्स वाय इज इक्वल टू टू एक्स प्लस फोर, इट इज इक्वेशन नंबर वन. नाव फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन, दुसऱ्या कंडिशनचा विचार केला, डिनॉमिनेटर बिकम्स ट्वेल्व टाइम्स न्युमरेटर्स. फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा न्युमरेटरच्या 12 पट होतो, पण कधी होतो, इफ बोथ द न्युमरेटर्स अँड डिनॉमिनेटर्स आर रिड्युस्ड बाय 6. ज्यावेळी तुम्ही न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर हा 6 कमी करता त्यावेळी हे तुम्हाला रिलेशन मिळतं. सो इथं न्युमरेटर किती आहे, एक्स आहे, तो 6 कमी करायचा म्हणजे एक्स मायनस 6, आणि डिनॉमिनेटर वाय आहे तो किती होईल, वाय मायनस 6, आणि त्यावेळी रिलेशन काय असणार आहे, वाय मायनस 6, दॅट इज अ डिनॉमिनेटर्स इज इक्वल टू 12 टाइम्स एक्स मायनस 6, इट इज अ न्युमरेटर्स. म्हणजे हा डिनॉमिनेटर न्युमरेटरपेक्षा 12 टाइम्स आहे, म्हणजे 12 पट आहे. नाव सिम्प्लीफाय दिस, वाय मायनस 6 इज इक्वल टू मल्टीप्लाय 12 टू दिस ब्रॅकेट 12 इंटू एक्स, दॅट इज अ 12x, अँड 12 मायनस 6 इट इज अ मायनस 72, इट इज इक्वेशन नंबर 2. प्लेस वाय इज इक्वल टू 2x प्लस 4 इन इक्वेशन 2. आता इथं पहिल्या इक्वेशनमध्ये वायची किंमत आपण काढल्या 2x प्लस 4, तीची किंमत आपण काय करतो इक्वेशन 2 ठेवतो आहे. त्यावेळी आपल्याला काय मिळतं, बघा वायच्या ठिकाणी आपण काय करणार आहे, वाय इज इक्वल टू 2x प्लस 4. सो राईट हिअर 2x प्लस 4 मायनस 6 सेम ॲज इट इज इक्वल टू 12x मायनस 72. म्हणजे इथं फक्त वायच्या ठिकाणी आपण 2x प्लस 4 ठेवलं आणि बाकीच्या किमती आहे तशाच घेतल्या. नाव सॉल्व दिस, प्लस 4 मायनस 6 इट इज अ मायनस 2, सो यू गेट इन लेफ्ट साईड हिअर 2x मायनस 2 अँड 12x मायनस 72 इट इज अ सेम ॲज इट इज. अगेन सिम्प्लीफाय दिस, यू गेट हिअर सर दिस 12x टेक ऑन दिस साईड इट बिकम्स मायनस 12x, सो 2x मायनस 12x इज इक्वल टू मायनस 72 अँड दिस टेक हिअर सर मायनस 2 दिस साईड इट बिकम्स प्लस 2, सो मायनस 72 प्लस 2. अगेन सिम्प्लीफाय दिस, यू गेट हिअर सर 2x मायनस 12x इट इज अ मायनस 10x अँड मायनस 72 प्लस 2 इट इज अ मायनस 70. सो एक्स इज इक्वल टू मायनस 70 अपॉन मायनस 10, सो एक्स इज इक्वल टू 7. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एक्सची किंमत इथं 7 मिळाली. नाव कॅल्क्युलेट व्हॅल्यू वाय, पुट अप दिस एक्स इज इक्वल टू 7 इन एनी इक्वेशन. सो राईट हिअर पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. आपण एक्सची किंमत पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवतो आहे. सो राईट हिअर्स वाय इज इक्वल टू 2 इंटू एक्स, दॅट मीन्स 7 प्लस 4. अगेन सिम्प्लीफाय दिस, 2 इंटू 7 दॅट इज अ 14, 14 प्लस 4 इट इज अ 18, देअरफोर वाय इज इक्वल टू 18. सो ॲज लाईक वी गेट हिअर्स अ व्हॅल्यू ऑफ वाय, इट इज अ 18. सो राईट युअर अँसर, इट इज अ फ्रॅक्शन, देअरफोर फ्रॅक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 7/18. म्हणजे तो अपूर्णांक किती आहे, 7/18 आहे. नाव यू सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 5. टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए बी आर टू बी प्लेस्ड इन द ट्रक हॅविंग कपॅसिटी ऑफ 10 टन्स. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. बघा ह्या इक्वेशनमध्ये, ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टू टाईप ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर प्लेस्ड इन अ ट्रक. एका ट्रकामध्ये ए अँड बी प्रकारचे बॉक्सेस ठेवलेले आहेत. म्हणजे बॉक्सचे दोन प्रकार आहेत, त्यातला एक बॉक्स आहे ए आणि दुसरा आहे बी. आणि त्या ट्रकाची कपॅसिटी, हॅविंग कपॅसिटी ऑफ 10 टन्स, ट्रकाची कपॅसिटी किती आहे, 10 टन आहे. म्हणजे त्या ट्रकामध्ये 10 टन ओझं वाहून नेण्याची क्षमता आहे.
when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, ज्यावेळी ट्रकमध्ये आपण ए प्रकारचे बॉक्स किती घेतोय 150 आणि बी प्रकारचे बॉक्स 100 घेतोय, त्यावेळी काय होतं, इट वेट्स 10 टन्स, त्यावेळी त्याचं वजन 10 टन होतं, म्हणजे ट्रकाची जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता ह्या बॉक्सेसची होते. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आर लोडेड इन द ट्रक, पण ज्यावेळी तुम्ही ट्रकामध्ये ए टाईपचे बॉक्सेस 260 घेत आहे, इट कॅन स्टील अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी, त्यावेळी बी टाईपचे बॉक्सेस किती बसतात, 40, सो दॅट इट फुल्ली लोडेड्स, त्यावेळी तो ट्रक फुल्ली लोड होतो. फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स, तर तुम्हाला प्रत्येक बॉक्सचं वेट काढायचं आहे. सो राईट युअर सोल्युशन, यू राईट युअर फर्स्ट व्हॉट इज द वेट ऑफ बॉक्सेस. सो आय राईट युअर्स, लेट द एक्स बी द वेट ऑफ ए टाईप बॉक्स, म्हणजे ए टाईप बॉक्सचं वजन किती आहे, एक्स आहे, अँड वाय बी द वेट ऑफ बी टाईप बॉक्स, बी टाईपच्या बॉक्सचं वजन किती आहे, वाय आहे. नाव थिंक अबाउट फर्स्ट कंडिशन्स, फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशनचा विचार केला तर त्या ट्रकामध्ये 150 बॉक्सेस ए टाईपचे आहेत आणि 100 बॉक्सेस हे बी टाईपचे आहेत आणि त्यांचं वजन मिळून किती होणार आहे, 10 टन होणार आहे. 150 बॉक्सेसचं वेट किती येणार आहे, इंटू एक्स केल्यानंतर 150 बॉक्सेसचं वेट होईल आणि 100ला इंटू वाय केला तर ते वजन किती होणार आहे, 100 वाय. सो टोटल वेट ऑफ दिस 10 टन, सो राईट हिअर 150x प्लस 100y इज इक्वल टू 10 टन्स. आता हे जे वजन आहे ते वजन कशामध्ये, टनमध्ये आहे. सो दॅट इज इक्वेशन नंबर 1. फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन, दुसऱ्या कंडिशनचा विचार केला तर दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, बॉक्सेस किती घेतले, 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी, मग त्यांचं वजनाचा विचार केला तर दोघांची बेरीज किती येणार आहे, 10 टनच येणार आहे. सो राईट हिअर 260x प्लस 40y इज इक्वल टू 10, कारण इथं काय म्हटले, इट कॅन बी स्टील अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, म्हणजे तो ट्रक फुल्ली लोडेड होतो, म्हणजे त्याची क्षमता किती, 10 टन आहे, म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे, 10च येणार आहे. सो दिस इज इक्वेशन 1 अँड 2. नाउ सॉल्व दिस, डिवायडिंग बाय 10 ऑन बोथ साईड ऑफ इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशनला आपण 10 डिवाईड केलं तर किती येणार आहे, 150 अपॉन 10 इट इज अ 15, 100 अपॉन 10 इट इज अ 10, अँड 10 अपॉन 10 इट इज अ 1. सो यू गेट इक्वेशन ॲज लाईक 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव मल्टिप्लाईंग बाय 4 टू इक्वेशन 3. आता ह्या इक्वेशन 3लाच आपण काय करतो आहे, 4 मल्टिप्लाय करतो आहे. काय करतो आहे, कारण आपल्याला कोएफिशियंट सेम करायचं आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 40 आहे, म्हणून आपण इथे काय करतो आहे, तिसऱ्या इक्वेशनला 4 मल्टिप्लाय करतो आहे. सो यू गेट हिअर 60x प्लस 40y इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 4. म्हणजे आपण 3 नंबरच्या इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय केले, 4 मल्टिप्लाय केले, म्हणजे 15 इंटू 4 दॅट इज अ 60. सो यू राईट हिअर 60x अँड 10 इंटू 4 दॅट इज अ 40. सो यू गेट हिअर 40y अँड 1 इंटू 4 दॅट इज अ 4. नॉ फॉर सॉल्विंग यू टेक हिअर्स इक्वेशन नंबर 2 अँड 4. आता सोडवण्यासाठी आपण काय करणार आहे, 2 नंबरचं इक्वेशन आणि 4 नंबरचं इक्वेशन घेणार आहे. सो हिअर्स प्लस 40 प्लस 40 कोएफिशियंट्स आर सेम. सो राईट हिअर सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 2. आपण वायचे कोएफिशियंट सेम असल्यामुळं चौथं इक्वेशन 2 मायनस करतो आहे. सो राईट हिअर 260x प्लस 40y इज इक्वल टू 10. दिस इज अ इक्वेशन नंबर 2 अँड मायनस इक्वेशन नंबर 4, 60x प्लस 40y इज इक्वल टू 10. नॉ सबट्रॅक्ट दिस, बट व्हेन यू सबट्रॅक्ट सेकंड इक्वेशन फ्रॉम 1, ज्यावेळी तुम्ही दुसरं इक्वेशन पहिल्यामधून वजा करताय त्यावेळी त्याचे साईन्स काय होतात, चेंज होतात, त्यामुळे तर चेंज झालेले साईन्स आपल्याला ते लिहायचं आहे. प्लस 60x बिकम युअर मायनस, प्लस 40 बिकम युअर मायनस, अँड प्लस 4 बिकम युअर मायनस. नाव यू सबट्रॅक्ट दिस, 260x मायनस 60x दॅट इज अ 200x, प्लस 40 मायनस 40 प्लस 40y मायनस 40y इट गेट कॅन्सल्स, अँड 10 मायनस 4 इट इज अ 6. सो यू गेट हिअर्स 200x इज इक्वल टू 6. सो x इज इक्वल टू 6 अपॉन 210, म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळाली, 6/200 टन मिळाली. आता इथं तुम्ही भाग घालू शकता, नाही घालवलं तरी चालेल, आपल्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो हे आहे तसंच ठेवतो आहे. बट 1 टन इज इक्वल टू 1000 kg, पण 1 टन म्हणजे किती आहे, 1000 kg आपल्याला माहिती आहे, 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. सो
So again x become here, so x is equal to 6 upon 200 into 1000 kg. Simplify this. 200 ना 1000 ला डिवाइड केला तरी किती येणार आहे? 200 ना 1000 ला डिवाइड केला तरी येणार 5 आणि 5 into 6 दैट इज 30. सो x इज इक्वल टू 30 kg. म्हणजे x ची किंमत आली 30 kg. नाउ पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 3. आता x ची किंमत 30 जी आहे ती आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवतोय. सो राइट हियर इक्वेशन नंबर 3. 15 इंटू एक्स दैट मीन्स 30 प्लस 10 वाई इज इक्वल टू 1 टन इज इक्वल टू 1000 के जी. म्हणजे तिसऱ्या इक्वेशन मध्ये आपण 15 इंटू एक्स म्हणजे काय 15 इंटू 30 केलो अँड 10 वाय दॅट मीन्स सेम एज इट इज अँड 1 दॅट मीन्स 1 टन बट 1 टन इज इक्वल टू 1000 के जी. नाऊ अगेन सिम्प्लिफाय दिस 15 इंटू 30 दॅट इज 450 टेक ऑन दिस साइड इट बिकम मायनस. सो राईट हिअर 10 वाय इज इक्वल टू 1000 मायनस 450. So you get here 10y is equal to 550 and y is equal to 55 kg. म्हणजे y ची किंमत काढण्यासाठी आपण 10 न ह्या 550 ला डिवाइड केलं तर किती आलं इथं 55 kg आलं. सो ॲज लाईक यू गेट हिअर्स व्हॅल्यू ऑफ y अँड x बट दीज आर द व्हॅल्यूज ऑफ वेट ऑफ a टाईप बॉक्स अँड वेट ऑफ b टाईप बॉक्स. सो राईट युअर अँसर वेट ऑफ a बॉक्स इज इक्वल टू 30 kg अँड वेट ऑफ b बॉक्स इज इक्वल टू 55 kg. So as like we solve the example number 5, now we solve example number 6. Out of 1900 kilometer, Vishal traveled some distance by bus and some by aeroplanes. Bus travels with average speed 60 kilometer per hour and the average speed of aeroplane is 700 kilometer per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. आउट ऑफ 1900 किलोमीटर्स 1900 किलोमीटर अंतरापैकी विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. विशालनं काय केलं त्यातील थोडं अंतर बसनं कवर केलं. म्हणजे 1900 अंतर जाण्यासाठी विशाल काय करतो थोडं अंतर बसनं जातो अँड सम बाय एरोप्लेन्स त्यातील काही अंतर काय करतो एरोप्लेननं जातो. म्हणजे विशालचा प्रवास बसनं आणि एरोप्लेनचा आहे. मग बसनं काही प्रवास केला आणि एरोप्लेननं काही प्रवास केला. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर्स. आता बस बसनं ज्यावेळी प्रवास चालू असतो त्यावेळी त्याचा सरासरी वेग किती आहे 60 किलोमीटर पर आवर्स म्हणजे ताशी 60 किलोमीटर आहे. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर्स. आणि त्या विमानाचा एरोप्लेनचा सरासरी वेग किती आहे 700 किलोमीटर पर आवर्स. इट टेक्स 5 आवर्स टू कम्प्लीट द जर्नी. संपूर्ण प्रवास करण्यासाठी म्हणजे 1900 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्याला 5 तास लागतात. फाईंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालने बसने किती अंतर प्रवास केला किती किलोमीटर प्रवास केला ते तुम्हाला शोधायचं आहे. सो राईट हियर सोल्युशन फॉर दिस. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू एक्स किलोमीटर. विशालने बसनं जो प्रवास केला तो प्रवास किती किलोमीटर आहे एक्स किलोमीटर आहे. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन्स विमानाने जो प्रवास केला तो किती वाय किलोमीटर आहे असं आपण इथं कन्सिडर करतो आहे. फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन्स. आता पहिली कंडिशन काय असणार आहे इथं बघा. आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे विशालनं जो प्रवास केला तो किती आहे 1900 म्हणजे टोटल अंतर किती आहे 1900 आहे. त्यातील काही अंतर बसनं आणि काही अंतर विमानाने प्रवास केलेला आहे. म्हणजे टोटल अंतर आपण इथं कंडिशनमध्ये घेऊ शकतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. सो राईट हिअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. दिस इज इक्वेशन नंबर 1. ह्या एक्झाम्पलचा विचार केला तर ह्या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स आहे स्पीड आहे टाईम आहे आणि त्याला संबंधित एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी नो टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपण हा फॉर्म्युला घेत असताना टाईमच्या बाबतीत घेतला टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड का. कारण इथं एक म्हटलं आहे असं इट टेक 5 आवर्स टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे तुम्हाला इथं वेळेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला वेळेच्या संदर्भात लिहिला. 5 टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. सो फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन्स. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे बसनं किती तास प्रवास केला आणि एरोप्लेननं किती तास प्रवास केला आणि तो टोटल प्रवास किती तासाचा आहे 5 तासाचा हे आपण इक्वेशनच्या रूपात लिहायचं आहे. आता बसनं किती तास प्रवास केला तर बसचा स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवर्स आणि डिस्टन्स किती आहे एक्स म्हणजे एक्स अपॉन 60 किती येणार आहे इथं एक्स अपॉन 60 प्लस
एरोप्लेन का डिस्टेंस कितने वाई है स्पीड कितने 700, सो वाई अपॉन 700, सो एक्स अपॉन 60 प्लस वाई अपॉन 700 इज इक्वल टू 5 आवर्स, म्हणजे बसनं प्रवास करण्यासाठी लागलेले तास किती आहेत एक्स अपॉन 60 आणि एरोप्लेननं प्रवास करण्यासाठी लागलेले तास आहेत वाय अपॉन 700 अँड टोटल दिस 5. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. नाव मल्टिप्लाइंग बाय 10 ऑन बोथ साईड ऑफ इक्वेशन, हे जे इक्वेशन 2 आहे त्याला आपण काय करतोय 10 मल्टिप्लाय करतोय. 10 मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं काय होणार बघा, एक्स अपॉन 60 मल्टिप्लाय केलं तर काय होणार ते एक्स अपॉन 6, वाय अपॉन 700ला किती मिळणार आहे वाय अपॉन 70 अँड 5 बिकम हिअर्स 50. नाव अगेन सिम्प्लीफाय दिस फॉर दिस मल्टिप्लाइंग बाय 420 ऑन बोथ साइड ऑफ द अबो इक्वेशन्स. याच इक्वेशनला आपण पुन्हा काय करतोय 420 मल्टिप्लाय करतोय. का करतोय, कारण आपल्याला छेदामध्ये ज्या संख्येत 670 ह्या नको आहेत म्हणून त्याचा एलसीएम घेतला 420 आणि त्यानं आपण काय करतोय मल्टिप्लाय करतोय. सो यू गेट हिअर्स 420 इंटू एक्स अपॉन 6 इट बिकम्स 70x अँड वाय अपॉन 70 इंटू 420 इट बिकम्स 6y अँड 50 इंटू 420 इट बिकम्स 21,000. सो 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव थिंक अबाउट इक्वेशन नंबर 1 अँड 3. सो फॉर मेकिंग कोएफिशिएंट सेम, सो लुक हियर व्हॉट यू डू, मल्टिप्लाइंग बाय 6 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1, म्हणजे कोएफिशिएंट सेम करण्यासाठी आपण इक्वेशन 1लाच काय करतोय 6 मल्टिप्लाय करतोय. सो यू गेट हियर्स 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. सो दिस इज इक्वेशन नंबर 4. नाव हियर इन इक्वेशन 3 here plus 6y and in equation 4 it is a plus 6y, so subtract this equation. So write here subtract equation 4 from 3. So write here first equation 3, 70x plus 6y is equal to 21,000 minus fourth equation 6x minus 6y is equal to 11,400. So write here subtraction, but before this you write here change in sign of second equation. Plus 6x become your minus, plus 6y become your minus, and plus 11,400 become your minus. Now you write your subtraction 70x minus 6x, this is a 64x. 6y minus 6y, it get cancels. 21,000 minus 11,400, it becomes 9,600. So simplify this, you get here x is equal to 9,600 upon 64, therefore x is equal to 150. म्हणजे 64,600ला डिवाइड केला तर तुम्हाला इथं उत्तर मिळेल 150, दॅट इज एक्स इज इक्वल टू 150. आता इथं आपण एक्सची किंमत काढली, एक्स म्हणजे काय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, दॅट इज 150. आता वायची किंमत काढणार का, बघा प्रश्नामध्ये काय विचारले फाईंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस, विशालनं बसनं किती किलोमीटर प्रवास केला तेवढंच विचारलं, त्यामुळे वायची किंमत काढायची गरज नाही. देअरफॉर यू राईट युअर ॲन्सर विशाल ट्रॅव्हल डिस्टन्स बाय बस 150 किलोमीटर, म्हणजेच विशालनं जो प्रवास केला बसने तो किती आहे 150 किलोमीटर आहे. नाव वी स्टॉप हिअर्स. अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 1.5 जो ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन या घटकावर आधारित आहे तो आपण इथं पूर्ण केला. तुम्ही सर्वांनी ह्या सर्व एक्झाम्पलचा पुन्हा एकदा अभ्यास करा आणि तुमच्या वेळेमध्ये नोट डाऊन करा. आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याचाच पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, बाय बाय, सी यू वन्स अगेन. पण जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.